महिला दिनाच्या दोनच दिवसांनंतर महिलेनंच महिलेवरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीडमध्ये सासूनं सुनेच्या मासिक पाळी संदर्भात एक किळसवाणं कृत्य केलं. पीडितेचं सासर बीडमध्ये असून ऑगस्ट 2022 मध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. अधिक तपास सुरू आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारं हे कृत्य असून एक जबाबदार वृत्तवाहिनी म्हणून आम्ही देखील या कृत्याचा निषेध करतोय. अघोरी कारणासाठी पाहिजे असं तिला सांगून तिच्या इच्छेविरुद्ध त्या वेळेला सलग 3 दिवस तिला विवस्त्र करून तिचा धीर, तिचा मावसधीर, त्यांचा भाचा आणि गावातला एकजण अशा मिळून तिचं ते पाळी मासिक पाळीतलं रक्त काढून ते बाटली वगैरे कापसाने काढून ते घेतल्या. अशा प्रकारच्या भीषण गोष्टी घडतात. मी ताबडतोब पहिलं ती पुणे महानगरपालिकेत आहे का असं म्हणून सीपींशी बोललो. मग ती पुणे ग्रामीणमधली घटना लक्षात आली. पुणे ग्रामीणच्या एसपींशी तातडीने बोलून त्यांना असं म्हटलं मला फर्स्ट रिपोर्ट लगेच हवा आहे की नेमकं काय झालं आहे आणि त्या घडलेल्या घटनेप्रमाणे जेवढी कडक कलमं लावता येईल तेवढी लावा. याचं कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये करताना जी भीती कायद्याची वाटत नाही आहे ती कायद्याची भीती वाटली पाहिजे. पुणे शहरामध्ये सुनेवरती बळजबरी करून मासिक पाळीच्या रक्ताचा जादू टोळण्यासाठी 50,000 रुपयांना सौदा केल्याची घटना समोर आली. खरं तर अतिशय घृणास्पद लाजिरवाणी अशी ही घटना माणुसकीला काळीमाफ असणारी तर आहेतच, पण आपण पाहतोय पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अजूनही अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अतिशय घृणास्पद घटना घडतात. निश्चितच राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेली आहे. संबंधित आरोपींवरती कडक कारवाई होईलच. गेल्या 2 दिवसापूर्वीच आम्ही सर्वांनी जागतिक महिला दिवस श्री सन्मान साजरा केला आणि अजूनही ह्या अशा घटना पाहता महिलांवरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा लढा कितीसा बाकी आहे आणि किती लढावा लागेल हा प्रश्न पडतो. यामध्ये आयोग पाठपुरावा करेल, आरोपींवरती कारवाई करेल, पण समाजामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सातत्याने अणीस असेल किंवा अनेक सामाजिक संस्था असेल यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. पण नागरिकांनी देखील सजग राहावं, सतर्क राहावं आणि अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये.